व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जण राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी जाहीरपणे होत असते, परंतु मात्र काही नेते मंडळींकडून टीका करत असताना आपल्या जिभेचा तोल सुटतो आणि अनावश्यक वाक्य ते बोलून जातात। असेच काहीशी घटना घडली आहे भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या बाबतीमध्ये। राष्ट्रवादी पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं। राज्यभरातून या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगला समाचार घेतलेला पाहायला मिळाला। यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांनी राष्ट्र सह्याद्रीशी बोलताना सांगितले की कुणाच्या नाकाखाली किती अंधार आहे हे बघण्यापेक्षा दरेकर यांनी आपल्या पक्षात काय चालू आहे हे जर नीट पाहिले तर महाराष्ट्रातल्या महिला आपोआप सुरक्षित होतील असा टोला चाकणकर यांनी दरेकरांना लगावलाय। पाहूयात दरेकर काय म्हणाले होते आणि यावर रुपालीताई चाकणकर यांनी काय उत्तर दिले। सत्ता देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी करू शकते, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबाकडे बघायला वेळ नाही। राष्ट्रवाद काँग्रेस हे रंगलेल्या गालाचेच मुख्य घेणारा पक्ष आहे। प्रवीण दरेकरांनी आम्ही कोणाची गाल रंगवायचं विचार करू नये, त्यांच्या भाजपच्या नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या स्वतःच्या पक्ष कार्यालयामध्ये एका महिलेचा विनयभंग होतो। तिने विनयभंगाची तक्रार केली म्हणून तिला परत करून मारहाण केली जाते। महाराष्ट्रातल्या महिला का सुरक्षित नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाजपचं पक्ष कार्यालय जिथे महिलांप्रती अत्याचार आणण्यात होतो। त्याच्यामुळे कोणाच्या नाकाखाली काय चाललंय हे बघण्यापेक्षा स्वतःच्या पक्ष कार्यालयात काय चाललंय हे जर प्रवीण दरेकरांनी पाहिलं तरी महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित होतील। व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी संतोष साबळे जालना।